प्राध्यापक एन.डी. पाटील यांच्यावर उद्या दुपारी होणार अंत्यसंस्कार. विचारेमाळ इथल्या शाहू कॉलेजच्या प्रांगणात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार. कोविड निर्बंध पाळत लोकांना घेता येणार आहे अंत्यदर्शन. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. आज प्राध्यापक एन.डी. पाटील साहेबांचं 94व्या वर्षी आपण पाहिलं असाल की आयुष्यभर पुरोगामी विचाराचा त्यांनी जागर भूमखाली घ्या रे जरा आयुष्य भूमखाली घ्या. शेतकरी कष्टकरी दीन गरीब श्रमिकांच्यासाठी त्यांनी संघर्ष केला आणि आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत आपण पाहिला असाल 90व्या वर्षी 91व्या वर्षी सुद्धा शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावर ते रस्त्यावर उतरले. रस्ता रोकोसारख्या लोकांच्या सगळ्या आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला. सीमा प्रश्न असेल, आपल्या टोल माफीचा प्रश्न असेल, यात हिरिरीनं भाग घ्यायचा आणि लोकांना फार मोठा आधार द्यायचं काम ते करायचं. त्यांचं वक्तृत्व इतकं प्रखट होतं. अनेक वेळा आम्ही लहान विद्यार्थी दशेत असतानासुद्धा त्यांची आम्ही भाषणं ऐकायला जायचं लोकसभेला विधानसभेला. इतका अभ्यासू, इतका प्रगाढ आणि आता बघितलं असं राजकारण कसं झालेलं आहे. सत्ता दिली म्हणते की लोक इकडं तिकडं उड्या मारत आहेत. आयुष्यभर शेका पक्षात समिती राहिले. सत्तेसाठी कधी तडजोड केली नाही, सत्तेसाठी कधी त्यांनी लाचारी पत्करली नाही. आणि जो सत्तेवर माणूस आहे जर तो लोकांचं ऐकत नसेल तर कोणी आपल्या जवळचा असो, मित्र असो, नातेवाईक असो, यांच्याशी संघर्ष करण्याचं काम त्यांनी आपलं आयुष्यभर केलं. अशा एका महान पुरोगामी विचाराचा आज निधन झालेलं आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मला वाटते उद्या त्यांचा अंत्यविधी होण्याची चर्चा सुरू आहे, उद्या होईल. मला वाटते शासकीय इतमानानं आम्ही त्यांचा अंत्यविधी करणार आहोत. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.